रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद, उद्घाटनाला सकल हिंदू समाजाचा विरोध। नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ चित्रपट नाट्य कलाकार सुहास जोशी यांना पुरस्कार। सांगलीमध्ये आजी माजी खासदार भरसभेत एकमेकांना भिडले, विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वादावादी, तासगावच्या रिंगरोड मंजुरी प्रकरणावरून झाली बाचाबाची। नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेसच्या वाटेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रलित 1000 श्रवण यंत्रांचं वाटप, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प। धाराशिवच्या कळंबमध्ये झळकले अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, कळंब शहरातील मुख्य मार्गावर गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले बॅनर। मनसेच्या गटाध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गोरेगाव एनएससी ग्राउंड येथे पार पडणार मेळावा। दसऱ्यामध्येच राजकीय बॅनर शिमगा सुरू, गुहागर मतदारसंघामध्ये बॅनर वार, सर्वच राजकीय पक्षांना बॅनरमधून ओबीसी मतदारांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।